पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अर्थात पू ए देशपांडे राजकारणात राहूनही तत्वचिंतन व ललित लेखन करणारे अभावाने दिसतात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस, लॉ कॉलेजचे प्राध्यापक, साप्ताहिकाचे संपादक, अनेक कादंबऱ्याचे लेखन करणारे प्राध्यापक पुरुषोत्तम यशवंत तथा पू ए देशपांडे यांचा जन्म 11 डिसेंबर 1899 रोजी अमरावती येथे झाला. शालेय शिक्षण अमरावती येथे झाल्यानंतर 1926 नागपूर विद्यापीठातून LLB परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नागपूरच्याच लॉ कॉलेजमध्ये ते अध्यापनाचे काम करू लागले. काही काळ सब जज म्हणूनही त्यांनी काम केले, तसेच नागपूर कोर्टात वकीलही केली. प्रारंभी ते सक्रिय राजकारणात होते. 1931 वऱ्हाड यूथ लीगचे अध्यक्ष व 1932 असहकार चळवळीत सहभागी होऊन त्यांनी कारावास भोगला. 1934 ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस होते. 1941 भवितव्य नावाचे साप्ताहिक सुरू केले त्यांनी. छोडो भारत आंदोलनातही ते सक्रिय होते. त्यांचा वैदिक वाङ्मयाचा अभ्यास होता, परंतु राजकीय व सामाजिक विषयात त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता. सोव्हिएत रशिया हिंदुस्तान हा ग्रंथही त्यांनी 1944 लिहिला. नवी मूल्य हा निबंधसंग्रह त्यांच्या संस्कृतीविषयक जाणीवेचे दर्शन घडवते, तर अनामिकेची चिंतनिका व अमृतानुमृत रस रहस्य या पुस्तकातून त्यांच्या तत्वचिंतनाची व व्यासंगाची साक्षी पडते. 1952 इंटरनॅशनल कॉन्फरन्स फॉर कल्चरल फ्रीडम या पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. साहित्य आणि समाजजीवन या लेखमालेतून त्यांच्या कलाविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. व्यक्तिजीवनाचा समाजजीवनाशी असलेला संबंध दाखवून केलेल्या मूलस्रोताचे विवेचन ते करतात. आत्मप्रकटीकरणातून कलेचा जन्म होतो असे त्यांचे मत होते. राजकारण, स्वातंत्र्य चळवळ आणि शिक्षण क्षेत्रापुढेही क्षेत्रापेक्षाही पू ए देशपांडे यांचा अधिकचा परिचय आहे तो कादंबरीकार म्हणून. 1927 बंधनाच्या पलीकडे हे त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. सुकलेले फूल, सदाफुली, विशाल जीवन, नवे जग, आहुती, भेरी घोष की धर्मघोष या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कादंबरी लेखनात उत्कृष्ट अनुभवनिष्ठा तर जाणवतेच, पण सर्व कादंबऱ्यांना वैचारिक बैठक आहे. मनुष्यत्वाचे लक्षण आणि व्यक्तिवादी जाणीवेबरोबरच समाजभिमुखता हे त्यांच्या कादंबऱ्या आणि नाटकामध्ये जाणवते. त्यांच्या कादंबऱ्याचे नायक ध्येयवादी असतानाच प्रेमविषयक संकल्पना असांकेतिक दिसतात. विशाल जाणीवा व वैचारिकतेला प्राधान्य देणारी काहीशी गंभीर पण सहज प्रभावी लेखनशैली हे त्यांच्या कादंबऱ्याचे वैशिष्ट्य मानले जाते. तत्वचिंतक, प्राध्यापक आणि अभ्यासपूर्ण स्पष्ट असा वैचारिक भूमिकेतून राजकारण आणि लेखन करणारे प्राध्यापक पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचा मृत्यू 26 जुलै 1886 रोजी झाला. असे होते पुरुषोत्तम देशपांडे. धन्यवाद.